श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे मुंबईतल्या प्रदूषणाच्या पातळीत वाढ, मुंबई शहर आणि उपनगरात आगीच्या दुर्घटनांचं वाढतं प्रमाण, मुंबईतल्या दुकानांवर मराठी पाटा न लावणाऱ्या दुकानदारांविरुद्ध पालिकेची कारवाई, अंधेरी पूर्वमध्ये जलवाहिनी फुटल्यानं मुंबईत पाणी कपात आणि मुंबईतली अवैध पार्किंग समस्या अधिक गंभीर, या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर विष्णू सोनवणे. मुंबईतील हवेचा दर्जा खालावतोय. मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत, त्यामुळं प्रदूषणात वाढ होत आहे. मुंबईत सध्या 6,000 ठिकाणी बांधकामं सुरू आहेत. या बांधकामांच्या वेळी नियमांचं पालन होत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीकण हवेत पसरतात आणि हवा प्रदूषित होते, असं मुंबई महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आलंय. त्यामुळे मुंबईतील विविध वायू प्रकल्प, रिफायनरी यातून वायू प्रदूषण होत आहे. याबाबत महापालिकेकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत, त्याचं काटेकोर पालन करण्याचा आदेश महापालिकेने दिले आहेत. प्रदूषणाचे नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. धुळीचे कण हवेत पसरू नये यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. त्यासाठी अनुभवी कंपन्यांनी कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी दर्शवली आहे. यात 2 विदेशी कंपन्यांसह 4 भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. गेल्या 15 मुंबईत आगीच्या पाठोपाठ दुर्घटना घडत आहेत. या आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. अग्निसुरक्षा नियमांचं पालन न केल्यामुळे आगी लागत असल्याचं अग्निशमन दलाचं म्हणणं आहे. मात्र शहर आणि उपनगरातील वाढत्या आगीच्या दुर्घटना अग्निशमन दलापुढे डोकेदुखी ठरत आहे. गेल्या वर्षभरात आगीच्या 4,725 घटना घडल्या, त्यात 33 जणांचा मृत्यू झाला आणि 290 जण जखमी झाले. मुंबई उच्च न्यायालयानंही अग्निशमन दलाच्या नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्यक असल्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्या नियमांचं पालन होत नसल्याचं दिसत आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी फायर ऑडिट आणि अग्निशमन यंत्रणा काटेकोर असणे आवश्यक असल्याचं अग्निशमन दलानं म्हटलंय. मुंबईतील दुकानांवर मराठी पाटा लावला नसल्याने पालिकेने जोरदार कारवाई सुरू केली आहे. आता ही कारवाई काहीशी मंदावलेली दिसते. मराठी पाटा न लावणाऱ्यांवर कारवाई सुरूच असून आतापर्यंत 80% दुकानदारांनी नियमाची अंमलबजावणी केली नसल्याचं दिसून आलंय. मुंबई आणि उपनगरात सुमारे 7,00,000 दुकाने आणि आस्थापना आहेत. त्यापैकी 80,00,000 दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाटा लावले असून उर्वरित दुकानांवर मराठी पाटा लावणे अद्यापही बाकी आहे. पालिका प्रशासनाने आतापर्यंत 48,000 दुकाने आणि आस्थापनांना भेटी दिली असून त्यात 45,991 जणांनी नियमांची अंमलबजावणी केली आहे, तर आतापर्यंत 2,089 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अंधेरी पूर्व सिफ्स इथं 1800 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यापाठोपाठ मालाड आणि दहिसर येथे जलवाहिन्या फुटल्या, त्यात 1,00,000 लिटर पाण्याची नासाडी झाली. त्यामुळे मुंबईत पाणी कपात लागू करण्यात आली, त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड, वांद्रे तसेच घाटकोपर, चांदिवली, कुर्ला, भांडूप आदी भागात 2 दिवस पाणी बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले. वेगाने जलवाहिन्यांची दुरुस्ती केली आणि तिथं पाणी पूर्ववत करण्यात आलंय. मुंबईतील अवैध पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. ठरलेले वाहनतळ सोडून अन्यत्र कुठेही वाहने उभी केल्यामुळे वाहतूक कोंडी होते, नागरिकांना चालणे दुरापास्त होते, सामान्यांची गैरसोय होते, वाहनांच्या आजूबाजूला कचरा निर्माण होतो. ही समस्या मार्गी लावण्यासाठी विभाग पातळीवर मार्शल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. त्यामुळे बेवारसाने कुठेही वाहने उभी केल्यास आता कारवाई होणार आहे. स्वच्छ आणि सुंदर प्रदूषण मुक्त मुंबईसाठी डीप क्लिनिंग ची मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. 3 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. दर आठवड्याला 1 दिवस प्रत्येक पालिकेच्या परिमंडळातील एका विभागात ही संपूर्ण मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे, मुंबई. याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.